वेलकम टू ब्लॉसेस किचन। आज ब्लॉसेस किचन मध्ये बनणार आहे विंद्यालू, वसई मध्ये ज्याला म्हणतात इंद्याल। वसई मध्ये लग्न समारंभ असला की इंद्याल हे आलेच, आणि त्यासाठी विनेगरचा शोध सुरू होतो। कारण चांगले विनेगर असेल तर विंद्यालू चांगले होते। आज माझी मम्मी माझ्याबरोबर आली आहे। नवीन पिढीपेक्षा जुन्या पिढीच्या हातची विंद्याल हे अधिक रुचकर असते, म्हणून आज माझी मम्मी आपल्यासाठी विंद्यालू बनवणार आहे। चला तर प्रोसेस किचनमध्ये आणि बनवूया विंद्यालू। चिकन विंद्यालू रिक्वेस्टेड बाय पॅट्रिक। चिकन विंद्यालू बनविण्यासाठी लागणारे साहित्य: 1.5 किलो चिकन, आलं, लसूण 5 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा हळद, 4 टीस्पून जिरे, 1 ग्लास व्हिनेगर, कुकिंग ऑइल, 15 ते 20 लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ। प्रथम आपण चिकनला मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार सॉल्ट घालूया। त्यानंतर आलं, लसूण व हिरव्या मिरच्या ह्याची पेस्ट न करता ती जाडसर ग्राइंड करून घालायचं आहे। सुक्या मिरच्या व जिरे या मिक्सरला लावून त्याचा मसाला तयार करायचा आहे, किंवा आपण विंद्यालूचा रेडीमेड मसालासुद्धा ह्यामध्ये वापरू शकता। विंद्यालूचा रेडीमेड मसाला वापरायचा असेल तर साधारणतः 10 टेबलस्पून लागतो। आता ह्यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर घाला आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यामध्ये 3 मोठे चमचे ऑइल घाला। जर तुम्ही पोक विंद्यालू बनवत असाल तर ऑइल घालायची गरज नसते, कारण पोक मीठमध्ये फॅटमुळे ऑइल कंटेंट जास्त असते। वसईची विनेगर उसाच्या रसापासून बनविलेली असते आणि या विनेगरमुळेच तर आपले विंद्यालू टेस्टी बनते। विनेगर थोडी थोडी घालून मिक्स करत जा, कारण त्याच्या आंबटपणावर ती तुम्ही कमी जास्त करू शकता। टेस्ट केल्यावर मला मसाला व ऑइल थोडे कमी वाटले, म्हणून मी अजून त्यामध्ये थोडे ॲड केले। चिकन सर्व इंग्रेडियंट्समध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यावर ते झाकण देऊन 1 तासासाठी मॅरिनेट करा। आपलं चिकन मॅरिनेट झालं आहे, गॅस चालू करा। 5 मिनिटासाठी विंद्यालू हाय फ्लेमवर ठेवा व 5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून झाकण देऊन शिजवा। एक दोन वेळा चिकन स्टर करा, जास्त स्टर केल्याने चिकन फुटू शकते। साधारणतः चिकन विंद्यालू कुक होण्यासाठी 25 मिनिटं लागतात आणि पोक विंद्यालू कुक होण्यासाठी 1 तास लागतो।
स्टर करताना ते भांड्याच्या तळापासून करा। वीस मिनिटानंतर विंध्यालूमधलं पाणी आटण्यासाठी झाकण काढून ठेवा आणि 5 मिनिटानंतर गॅस बंद करा। आणि विंध्यालू रेडी आहे, तुम्ही त्याचा आस्वाद नक्की घ्या। थैंक यू फॉर वॉचिंग। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा। सो टेक केअर।